बरेच जण आपले घर सजवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात, तसेच आपण मोरपिसाचा देखील घर सजवण्यासाठी वापर करत असतो। मोरपिसाचे अनेक चमत्कारिक उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत। मोरपीस दिसायला अतिशय सुंदर असते, त्याचे काम सुद्धा तितकेच सुंदर आहे बर का। म्हणजेच मोरपीस हे आपल्या त्रासाचे तसेच घरातील भांडणे कटकटी दूर करण्यासाठी याचा उपाय देखील केला जातो। आता तुम्ही म्हणाल की एक मोरपीस एवढ्या अडचणी कस काय दूर करेल। हो, चला तर मग जाणून घेऊयात काही सोपे उपाय। पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा। मित्रांनो, मोरपीस हे जर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दारावर लावले तर यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत। त्यामुळे मग आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटकटी भांडणे होणार नाहीत। तसेच जर तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त करायचा असेल, म्हणजेच तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवत असेल आणि ती दूर करायची असेल, तर तुमच्या घराच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन राधाकृष्णाच्या मुकुटामध्ये एक मोरपीस लावायचं आहे। नंतर 40 दिवसानंतर ते मोरपीस घरी आणून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते, कोणत्याही प्रकारचे आर्थिक टंचाई देखील जाणवणार नाही। बऱ्याच वेळा आपल्या बाळाला नजर देखील लागते, त्यावेळेस आपण खूपच निराश होतो। ही नजर काढायची असेल तर तुम्ही मोरपीस एखाद्या चांदीच्या ताबीजमध्ये बांधून बाळाच्या गळ्यामध्ये किंवा तुम्ही बाळाच्या कमरेला देखील बांधू शकता। यामुळे बाळाला लागलेली नजर कमी होते। तसेच तुमच्या घरातील मुलं हे खूपच रडत असतील, हट्टीपणा करत असतील, तर तुम्ही तुमच्या छतावर मोरपीस लावा। असे केल्याने मुलांचे जे काही हट्टीपणा आहेत तो कमी होतो। जर तुम्हाला गुरुग्रहाकडून खूपच त्रास सहन करावा लागत असेल आणि यामुळे तुम्ही खूपच निराश झालेला असाल, तर त्रासापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही मोरपिसावर मारुतीच्या कपाळाचे शेंदूर मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी नाव घेऊन लावायचे आहे आणि सकाळी त्या मोरपिसाला तुम्ही वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे। यामुळे गुरुग्रहाकडून जो काही तुम्हाला त्रास होणार आहे हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो। तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल तर घरामधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही आग्नेय कोणामध्ये मोरपीस लावल्यामुळे वास्तुदोष नाहीसे होतात। तसेच तुम्ही ईशान्य कोणामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोला मोरपीस लावावे, यामुळे देखील वास्तुदोष दूर होण्यास नक्कीच मदत करते। मंडळी, मोरपीस ही सगळ्यात सुंदर वस्तू आहे आणि प्रत्येकाच्या घरात एक मोरपीस हा असतोच। पण या मोरपीसचे तुम्हाला असे उपाय करायचे आहे, तर तुमचे जे काही चांगले अनुभव असतील, तुमच्या काही अडचणी असतील, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।